हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणु चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत खूप लोकांच्या आवडीच्या अशा प्लेसला, आणि ते म्हणजे पावणा डॅम. '1973 मध्ये मावळ तालुक्यात पावणा धरण प्रकल्पाच्या परिणामी जलाशयाची निर्मिती झाली. पावणा धरणाच्या बॅकवॉटरने जलाशय तयार केला आणि पावणा धरणाच्या बॅकवॉटरला पुढे जाऊन पावणा तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले. पावणा डॅम हे सगळ्यात जास्त वन डे ट्रीपसाठी किंवा नाईट कॅम्पिंगसाठी फेमस आहे. तुम्ही सॅटर्डे संडे इथे नाईट कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. 999 1499 1599 असे इथे पॅकेजेस आहेत. अगदी स्वच्छ आणि आउटिंगसाठी एकदम बेस्ट असं प्लेस आहे हे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला अगदी मनमोहक असं निसर्ग सौंदर्य आहे. अलीकडच्या वर्षात लोणावळा हिल स्टेशन, लोहगड, टिकोना यांसारख्या किल्ल्यांमध्ये जलसंपदा असल्यामुळे पावणा धरण आणि पावणा धरण जलाशयाच्या आसपासच्या भागात पर्यटनात झपाट्याने वाढ झालेली आहे. इथे आजूबाजूला भरपूर असे रिसॉर्ट आहे जिथे तुम्ही स्टे करू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे हे एक रेस्टॉरंट आहे. अगदी सुंदर आणि सुबक अशी रचना केली आहे त्यांनी इथे. म्हणजे तुम्ही वन डे ट्रीपसाठी येणार असाल किंवा स्टेसाठी येणार असाल तरीसुद्धा हे एक खूप बेस्ट प्लेस आहे. तुम्ही जर वीकडेजला इथे यायचा प्लॅन करत असाल तर नका येऊ, कारण की वीकडेजला इथे काहीच नसतं. वीकेंड्सला तुम्हाला इथे राईड्स वगैरे पाहायला भेटतील. इथे सॅटर्डे संडे कॅम्पेन असतं, ते सुद्धा तुम्हाला भेटेल. बट वीकडेजला जर येणार असाल तर असं सध्या कोविड असल्यामुळे, म्हणजे कोविडचे रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे ना टुरिस्ट कमी झाले. सध्या कोरोना रिस्ट्रिक्शन्स होते त्याच्यामुळे इथे लोकांचं येणं कमी झालेलं आहे, पण आता हळूहळू पुन्हा गर्दी वाढत चाललेली आहे. तुम्ही जर वीकडेजला आलात तर तुम्हाला इथे एकदम शांत असं वातावरण पाहायला मिळेल, पण तेच जर तुम्ही वीकेंड्सला आलात तर तुम्हाला इथे भरपूर गर्दी पाहायला भेटेल. इथे तुम्ही बोटिंग, हॉर्स रायडिंग वगैरे सुद्धा करू शकता, पण सध्या ते फक्त सॅटर्डे संडे अलाव आहे. बाकी मिड डेजमध्ये हे बोटिंग वगैरे सगळं बंद असतं. इथे बहुतेक लोक नाईट कॅम्पिंगसाठी येतात.
पावना डॅमभोवती विविध कॅम्पिंग साईट व्यवसाय सुरू झाले आहेत, त्याचबरोबर कृषी पर्यटन सुद्धा वाढले आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे रेस्टॉरंट आहे, हे टूरिस्ट प्लेस असल्यामुळे इथे रेस्टॉरंट मध्ये थोडेसे रेट जास्त आहेत, पण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्त असे चहा कॉफी आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओच्या खाली दिलेल्या रेड बटनवरती क्लिक करा आणि घंटी दाबायला विसरू नका। आणि तुम्ही जर अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम अकाउंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथेही फॉलो करू शकता। फोटोशूटसाठी तर हे प्लेस एकदम बेस्ट आहे, ज्यांना फोटोज काढायला आवडतात त्यांना तर हे प्लेस खूप आवडेल। खूप सारे प्री वेडिंग शूट्स वगैरे सुद्धा इथे केले जातात। त्या ठिकाणी इथे तलावामध्ये मस्त असे मासे होते आणि त्या माशांना ऊन लागू नये म्हणून इथे वरती ग्रीन पॉली लावली होती। इथे असे सुंदर सुंदर ससे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही जर वन डे ट्रीपसाठी किंवा नाईट स्टेसाठी एखादा प्लेस शोधत असाल तर हे प्लेस एकदम परफेक्ट आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।